नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। याच्याबद्दल पूर्ण माहिती नाहीये, परंतु बरेचसे पदाधिकारी ज्यांनी मला फोन केला आणि विचारणा केली की बाबा असं राजीनामा देते का, तर आम्ही काही पदाधिकारी आहोत की आम्हाला राजीनामा देते। आता याच्यानंतर खाली काही कार्यकर्त्यांनी पदाधिकारी थांबलेत जे या त्रासाला व्हायचं बोलून राजीनामा दिला। आर्थिक हितासंबंध नक्की काय ते माहिती नाही, पण आहे जरूर एवढं तुम्हाला सांगतो। कारण की मी जेव्हा पण पालिकेमध्ये जातो आणि आम्ही पालिकेची पत्रव्यवहार करतो लोकांच्या समस्येसाठी, तर अधिकारी अशा गोष्टींची उत्तरं आम्हाला देतात आणि त्याच्यावर काही मध्यंतरीच्या काळामध्ये पण मी हे सगळं जे आहे ते उघड आणून दिलेलं आहे पक्षाच्या नेत्यांकडे आणि त्याच्यावरून कुठल्याही प्रकारचा मला न्याय देण्यात आला। काय होतंय, गेल्या काही दिवसापासून मी आता सांगितलं की तुम्हाला गेल्या काही दिवसापासून पक्षाच्या अंतर्गत वादाला मी कंटाळलेलो आहे। बऱ्याचशा गोष्टी मी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितल्या। पक्षासाठी आम्ही दिवस रात्र काम करत असतो, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कार्य करता आणि त्याच्यामध्ये जर शहराध्यक्ष जर असा आडपाय घालत असेल तर आम्हाला वाटतं की पदावरती न थांबलेलंच बरं। आणि आज त्याला वैतागून मी काल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे राजीनामा सोपवलाय आणि आज तुमच्यासमोर मी हे जाहीर करतो। काय तुम्हाला धमकी देण्यात आली दिली होती? हो, मला गजानन काळे माझ्या काही दिवसापूर्वी माझ्या पक्ष कार्यालयात आले, मला धमकी देण्यासाठी आलेली की माझा आर्थिक घोटाळा तू वरती वरपर्यंत का सांगितला किंवा काय गरज होती तुला दाखवतो मी काय आहे कोण येते। आता पक्षाचा मी उपशहराध्यक्ष आहे, त्यावेळेस मला कुठली कृती करणं चुकीचं होतं, नाहीतर त्यावेळेस उत्तर देणं मी बरोबर समजलं असतं आणि मी उत्तर दिलं असतं तर मग पक्षाची कुठेतरी चुकीच्या गोष्टी वरती आल्या असत्या, म्हणून मी त्यावेळेस गप्प बसतो। तुमच्यासोबत 15 ते 20 कार्यकर्ते राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली आहे, काय सांगाल? नाही, मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाहीये, परंतु बरेचसे पदाधिकारी ज्यांनी मला फोन केला आणि विचारणा केली की बाबा असं राजीनामा देते का, तर आम्ही काही पदाधिकारी आहोत की आम्हाला राजीनामा देते। आता याच्यानंतर खाली काही कार्यकर्त्यांनी पदाधिकारी थांबलेत जे या त्रासाला व्हायचं म्हणून काही लोक राजीनामा देतात। आर्थिक हितासंबंध नक्की काय ते माहिती नाही, पण आहे जरूर एवढं तुम्हाला सांगतो। कारण की मी जेव्हा पण पालिकेमध्ये जातो आणि आम्ही पालिकेची पत्रव्यवहार करतो लोकांच्या समस्येसाठी, तर अधिकारी अशा गोष्टींची उत्तरं आम्हाला देतात आणि त्याच्यावर काही मध्यंतरीच्या काळामध्ये पण मी हे सगळं जे आहे ते उघड आणून दिलेलं आहे पक्षाच्या नेत्यांकडे आणि त्याच्यावरून कुठल्याही प्रकारचा मला न्याय देण्यात आला। पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।